आता पाहूयात सविस्तर बातम्या. उत्तर प्रदेश मदरसा बोर्डानं एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यापुढे मदरशांमधील वर्ग सुरू होण्याआधी राष्ट्रगान सक्तीचं असेल. तसंच मदरशांमधील शिक्षक भरती केवळ TET परीक्षेमार्गेच केली जाईल. तसंच शिक्षकांच्या हजेरीची नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा देखील बसवण्यात येणार आहे. मुस्लिम विचारवंत शमसुद्दीन तांबोळी सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, आपण पाहतोय आता UP मध्ये मदरसा बोर्डाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यापुढे मदरशामधील वर्ग सुरू होण्याआधी राष्ट्रगान सक्तीचं करण्यात आलंय. आपली पहिली प्रतिक्रिया. मला वाटतं भारतामध्ये जे काही संविधानात्मक सन्मानाचे जे सण आहे त्यामध्ये राष्ट्रगीत महत्वाचं आहे, संविधानात्मक मूल्यही आहेत. या सर्वांचाच सन्मान व्हायला पाहिजे आणि स्वयंस्फूर्तीने राष्ट्रगीत सर्वत्र गायला जायलाच पाहिजे. आता या ठिकाणी एक असं सांगण्यात येते की अनिवार्य केलेलं आहे, सक्तीचं केलेलं आहे. यातून असाही एक अर्थ निघतो की मदरसामधून राष्ट्रगीत म्हटल्या जात नाही. आता काही आता या ठिकाणी मदरशांना अनुदान देण्यात येत आहे, मदरशांचं आधुनिकीकरण सुद्धा होत आहे. अशा काळामध्ये राष्ट्रगीताचा एक मुद्दा काढलेला आहे. तेव्हा हे आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात असताना आज याची शक्ती करावी लागते हे फार दुर्दैवी असं वाटतं. आणि मदरशाप्रमाणे इतर सर्व क्षेत्रामध्ये ही सक्ती करण्यात यायला पाहिजे. निश्चितच खूप खूप धन्यवाद सर आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.